महापालिकेच्या वतीनं आयोजित स्थायी समितीची बैठक 16 जानेवारी रोजी तर सर्वसाधारण सभेचं आयोजन 19 जानेवारी रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. शहर विकासासाठी महापालिकेच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसह उपक्रमांना गतिमान करण्यासाठी महापालिकेत कार्यरत स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार येत्या पुढील आठवड्यात 16 जानेवारी रोजी स्थायी समितीच्या बैठकीचं तर 19 जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेचं आयोजन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. महापालिकेत स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेत शहर विकासाशी निगडीत प्रस्ताव मांडण्यात येतात, परंतु महापालिकेच्या वतीनं आयोजित यंदाच्या स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत औपचारिक चर्चा घेणार असून कुठलाही धोरणात्मक निर्णय घेणार नसल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.